नमस्कार, मी अमोल, अॅग्रोवन विशेषमध्ये आपलं स्वागत. विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून फोर्टिफाईड राईस वितरणाच्या आधारे 2024 पर्यंत देशभरातील कुपोषणाच्या समस्येवरती मात करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. या फोर्टिफाईड राईसच्या गुणवत्तेचे निकष आता भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून म्हणजेच FSSAIकडून निर्धारित केले जाणार आहेत. पोषक मूल्यांच्या वाढीचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी म्हणून हेतुतः विकसित केलेल्या पिकाच्या संकरित वाणातील गुणवत्तेचे निकष ठरवण्याचे सर्वाधिकार प्रथमच FSSAIकडे सोपवण्यात आले. पोषक मूल्यांच्या वाढीचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी म्हणून हेतुतः विकसित केलेल्या पिकाच्या संकरित वाणातील गुणवत्तेचे निकष ठरवण्याचे सर्वाधिकार प्रथमच FSSAIकडे सोपवण्यात आले. त्यामुळे आता पोषक मूल्यांचा समावेश करण्यात आलेल्या फोर्टिफाईड राईसच्या गुणवत्तेचे निकषही निर्धारित केले जाणार आहेत. FSSAIकडून फोर्टिफाईड राईसच्या प्रमाणीकरणाची नियमावली खाद्य सुरक्षा आणि मानक प्रमाणीकरण नियमन 2018 या नावाने प्रसारित करण्यात आली आहे. फोर्टिफिकेशन आणि फोर्टिफाईड राईस नेमकी काय असतं हे आता आपण पाहणार आहोत. शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि कुपोषणाविरोधात लढण्यासाठी बदलत्या हवामानास पूरक मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचा समावेश तसेच इतर पोषण मूल्ये अंतर्भाव असलेल्या पिकांची नवीन वाणं विकसित केली जाणार आहेत. अशा संकरित वाणांमध्ये प्रथिने, लोह, जस्त आणि जीवनसत्व अ इत्यादींचं प्रमाण वाढवणं म्हणजेच फोर्टिफिकेशन होय. भारतीय कृषी संशोधन परिषदेने अशा प्रकारे ज्वारी, बाजरी, गहू, मका, सोयाबीन, तूर, वाटाणा, तांदूळ इत्यादी पिकांमध्ये अशा प्रकारचे 21 वाण नुकतेच विकसित केलेत. तांदळाचं पौष्टिक मूल्य, गुणधर्म वाढवण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्याचे नवे संकरित वाण विकसित करण्यात आले असून त्यालाच फोर्टिफाईड राईस असंही म्हटलं जातं. FSSAIकडून आता या गुणवत्ता ठरवण्याचे नियमावली काय आहे, त्याचे निकष काय आहेत हे आपण पाहणार आहोत. ज्याप्रमाणे पॅक केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये प्रथिने, साखर, सॅच्युरेटेड फॅट्स, सोडियम इत्यादींसारखी माहिती नागरिकांना उपलब्ध असते, तशीच सोय FSSAIकडून फोर्टिफाईड राईसचे निकष प्रमाणित करण्यात येण्यामुळे उपलब्ध असणार आहेत. संशोधकांच्या मते एका पॅनलकडून फोर्टिफाईड राईसमध्ये पोषक घटकांच्या मिश्रणाचे योग्य प्रमाण, त्याची गुणवत्ता निर्धारित केली जाणार असल्याची माहिती FSSAIचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिंघल यांनी दिली आहे. उत्पादनाला परवानगी देण्यापूर्वी प्रत्येक फोर्टिफाईड राईस उत्पादन केंद्राची तपासणी करण्यात येणार आहे. मांस आणि दुग्धजन्य पदार्थांच्या तपासणीसाठी जी संवेदनशीलता बाळगण्यात येते तशीच संवेदनशीलता आणि काळजी फोर्टिफाईड राईसमध्ये गुणवत्तेचे निकष निर्धारित करताना घेण्यात येणार आहे. सरकारी आणि खाजगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून फोर्टिफाईड राईस उत्पादन प्रक्रियेच्या पर्यावरणविषयक धोक्यांचाही आणि शंकांचाही विचार अत्यंत संवेदनशीलतेने करण्यात येणार आहे. प्रारंभी तांदळात मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचा अंतर्भाव केला जातो. याखेरीज शरीराला आवश्यक असणाऱ्या सर्व पोषक घटकांचं मिश्रण या वाणात समाविष्ट करण्यात येणार आहे. फोर्टिफाईड राईस हा दिसायला आपल्या सर्वसाधारण राईससारखाच असतो. 1 किलो तांदळातील आयर्न, फॉलिक आणि व्हिटॅमिन B12 सारखे प्रमाण हे किती असावं याबाबतची निश्चित अशी नियमावली FSSAIनं यापूर्वीच निर्धारित केलेली आहे. तांदळाच्या सेवनानं निर्माण होणारा लठ्ठपणा आणि नागरिकांना पोषक घटकांचा समावेश असलेला पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी FSSAIकडून फोर्टिफाईड राईस पॅकिंगमध्ये उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेवरती सध्या काम सुरू आहे. त्यासाठी आम्ही अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला ग्राहकांचं सर्वेक्षण करण्याची सूचना केली असल्याचं सिंघल यांनी म्हटलंय. या सर्वेक्षणानंतर फोर्टिफाईड राईस किती किलोच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध करून द्यावा आणि त्याची लेबलिंग कशी असावी याचा निर्णय घेतला जाणार असल्याचंही सिंघल यांनी नमूद केलंय. यासोबतच आज अॅग्रोवन विशेषमध्ये इथेच थांबूयात. अधिक अपडेट्ससाठी अॅग्रोवन डिजिटलच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा.